सर्वसामान्य व गोरगरीब जनतेचे नेते माजी आमदार माननीय श्री संजय बाबा घाटगे यांना 64व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक धनराज घाटगे अध्यक्ष कागल तालुका संजय गांधी निराधार अपंग योजना. आकाराम बचाटे शिवराज भरंकर सुरेश बोरपडे जे एन पाटील रघुनाथ पाटील प्राचार्य रमेश लोहार सर. माननीय आमदार संजय बाबा घाटगे सकाळी 9 ते 1 पर्यंत गडहिंग्लज येथे तर सायंकाळी 5 ते 8 पर्यंत कागल गैबी चौक येथे शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळीतील रानोमाळी बहरत आले जोंधळ्याचे पीक. पाणी योजना आणि पोषक वातावरणामुळे पीक आले जोमात. कार्यान्वित झालेल्या विविध पाणी योजना आणि पोषक वातावरणामुळे कोगनोळी परिसरात यंदा ज्वारीचे पीक जोमदार आले असून चालू वर्षी उत्पादनात भरघोस वाढ होण्याची चिन्हे आहेत. कोगनोळी परिसरात बहुतांशी माळरान जमीन असली तरी विविध ठिकाणी पाणी योजना कार्यान्वित झाल्या आहेत तर इथले वातावरणही सध्या ज्वारीच्या पिकासाठी अत्यंत पोषक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात सोयाबीन भुईमूग जोंधळा आदी पिके घेतली आहेत. या सर्व पिकात यंदा ज्वारीचे पीक सर्वत्र जोमदार आले आहे. चिमण्या पोपट व अन्य पक्ष्यांचे थवे जोंधळे यावर तुटून पडत आहेत. त्यामुळे बहुतेक शेतकरी ज्वारीच्या पिकाची राखण करण्यात व्यस्त आहेत. टच भरलेल्या कणसांच्या राखणीसाठी पिकात माचणासह ठिकठिकाणी बुजगावणी उभी करण्यात आली आहेत. शेतकरी दिवसभर गोपन फिरवण्यात मग्न आहेत. शेतकरी विनायक पाटील म्हणाले, गतवर्षी पाऊस चांगला झाला असल्याने अनेकांना त्याचा फायदा झाला आहे. उन्हाळी माळरानावर ज्वारी पीक चांगले आले आहे पण सध्या पाणी देण्यासाठी लाईट सारखी जात असल्याने हातातोंडाशी आलेले पीक वाया जाते की काय असा प्रश्न आवासून उभा आहे. महानकर न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.